अपघातासह इतर आजारात रक्तपुरवठा होणे काळाची गरज झाली आहे. यातच सर्व अपघातात अनेकांना रक्ताअभावी आपला जीव गमवावा लागतो. गरीब रुग्णांना रक्तपुरवठाकरिता यापूर्वी रक्तपेढीतून किंमत मोजावी लागत होती. अशातच अनेक रुग्णांना रक्ताची कमतरता भासत होती. आता मात्र सर्वांनाच रक्तपुरवठा मोफत होणार आहे. आपल्याला आता त्याची किंमत मोजावी लागणार नाही. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना रक्तपुरवठा मोफत मिळणार आहे असा आदेश आरोग्य विभागाने जारी केला आहे. दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या ते सर्वच गटातील रुग्णांना आता मोफत रक्तपिशवी देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी विदर्भ न्यूजला माहिती दिली. दिनांक 15 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने एक गरीब रुग्णांसाठी अतिशय चांगला निर्णय शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. या निर्णयानुसार आम्हाला आता आमच्या शासकीय रक्तपेढीतून या ठिकाणी भरती असलेल्या सर्व रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करायचा आहे. त्या दृष्टीनं अगोदर पण आपण जे काही BPL होते अशा रुग्णांना फ्री ब्लड देत होतो, परंतु आता या रुग्णालयात भरती असणाऱ्या सर्व BPL APL सर्वांनाच आम्हाला मोफत रक्तपुरवठा करायचा आहे. त्या दृष्टीनं माझं जनतेला आव्हान राहील की हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी समोर येणं गरजेचं आहे आणि रक्तदान करणं गरजेचं आहे. त्यामुळे पुनश्च सर्वांना विनंती करेल की आपण रक्तदानाच्या या महान कार्यात आम्हाला सहकार्य करावं आणि सर्व गरीब जनतेला मोफत रक्त पुरवठा करण्याकरता सहकार्य करावं. धन्यवाद. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.